रंगीत कागदाच्या साह्यानं आपल्याला अतिशय सुंदर अशा पेपर कँडीज बनवता येतील. यासाठी आपल्याला लागतील 10 रंगीत कागद आणि एक कात्री. आमच्या वेबसाईटवरती याची तुम्ही प्रिंट पण घेऊ शकता. हा जो उलटा येस आकार आहे याची बॉर्डर आउटलाईन तुम्ही कात्रीने अशी व्यवस्थित कापून घ्या. सर्वची सर्व हे उलटे येस आकार कापून घेतल्यानंतर तुमच्याकडे आता असे 10 रंगीत युनिट असतील. डॉटेड लाईनवरती या रेषांच्यावरती असा येस दुमडून घ्या. हे 2 आकार एकामेकामध्ये असे व्यवस्थित बसवा आणि इंटरलॉक करा. एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, पाचवा, असे हे येस आकार एकामेकामध्ये छानपैकी घट्ट बसवा. ते आपोआप इंटरलॉक होतील आणि केंद्रस्थानी तुम्हाला सुंदर असा सर्पिल आकार दिसेल. 10 ची 10 युनिट असे जोडून घ्या आणि केंद्रस्थानी सर्पिल आकार पहा. उलटी बाजू पहा, हे तुम्हाला एकामेकात लॉक झालेले दिसतील. आता दुसऱ्याही बाजूनं असे 2 युनिट घ्या आणि येसचा हा जो टोकाचा भाग आहे एकामेकामध्ये असा घट्ट अडकून टाका. ते आपोआप लॉक होतील, आपोआप बंद होतील आणि दुसऱ्याही बाजूने तुम्हाला असा सर्पिल आकार दिसेल. दोन्ही बाजूनी सारखाच सर्पिल आकार तयार होतो आणि शेवटी तुम्हाला अतिशय सुंदर अशी एक पेपर कँडी मिळते. रंगीत जर तुम्ही पेपर वापरले तर हे दिसायला फारच सुंदर दिसतं. जर तुम्ही 2 रंग वापरले तरीही तुम्हाला अशी सुंदर पेपर कँडीज बनवता येतील. दोऱ्याच्या साह्यानं हे एकाखाली एक असे लटकवा आणि आपलं घर सुशोभित करा. हवेच्या झुळकेबरोबर अतिशय ते छानपैकी डोलतील.